यानंतर आपण जाणून घेणार आहोत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं. यासंबंधीचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. नाना पटोले म्हणाले की भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गाव गुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते वक्तव्य नाही. मी का म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारण करतो. लोक 5 वर्षामध्ये आपले एकपट्टीचा उद्धार करून टाकते हे नेते लोक. या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या 1-2 पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही घेतली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले. आपली रणनीती करून याला चक्रव्यात फसवत असते यांना पडवलं. तर तुमच्या जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवलं जाते आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोक माझ्या सभोवताल गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि मी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते आणि त्या गावगुंडाला मी बोलवू शकतो आणि वेळाला तर मारूही शकतो. पण तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. हे मी त्या गावगुंड मोदीच्याबद्दल बोललो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याबद्दल नाही बोललो. दरम्यान नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरच्या माध्यमातून पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काय म्हटलंय गडकरींनी ट्विटमध्ये पाहूया. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.